गोला प्रस्तुत जूनियर मास्टर शेफ स्पर्धा 2020 जाहिरात पार्टनर जाहिरात बाजी फुकटा जाहिरात विशेष सहकार्य बालाजी मोबाइल सातारा। हेलो वेलकम, मी पीयूष वाजने आज कोलकोलो कैफे तर्फे आयोजित जुनियर मास्टर शेफ कॉम्पिटिशन मध्ये हॉट सिझलिंग चॉकलेट ब्राउनी करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणारे इंग्रेडिएंट्स आहेत 50 ग्रॅम दही, 50 ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाउंड, 1 कप व्हॅनिला आईस्क्रीम, 50 ग्रॅम बटर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, रफली चॉप्ड आलमंड्स, 1 कप दूध, थोडस चॉको चिप्स, 1 कप मैदा, 1 कप शुगर, चमचे कोको पावडर आणि चॉकलेट स्वर्लिंग मेथडनी डार्क चॉकलेट कंपाउंड मेल्ट करणार आहे। डार्क चॉकलेट कंपाउंड, थोडं बटर आणि स्पॅचुला, हे झालं मेल्ट झाले म्हणून आपण हे काढून घेणार आहे। त्यात आपण आता दही ऍड करणार आहे। चला तर आता आपण आपली कढई प्रीहीट करून घेऊया। आपण कढई 5 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेणार आहे। आपले ड्राय इंग्रेडिएंट्स मिक्स करून घेणार आहे, मैदा, कोकोआ पावडर आणि बेकिंग पावडर। आता आपलं सगळं चाळून झालेलं आहे तर आपण त्याला तर मिक्स करूया। आता आपल्याला बॅटर परफेक्ट करण्यासाठी थोडस मिल्क ऍड करायला लागणार आहे। आता आपली कन्सिस्टन्सी पूर्ण पैकी परफेक्ट झालेली आहे म्हणून आपण आता त्यात कॅशुनट्स टाकून चॉप्ड कॅशुनट्स टाकणार आहे आणि थोडेसे चॉको चिप्स। आता आपण हे हलवून घेऊ। आता आपलं बॅटर रेडी आहे, मग आपण आता हे मोल्ड मध्ये ट्रान्सफर करणार आहे। आपलं बॅटर मोल्ड मध्ये ट्रान्सफर केलं, आपण त्याला टॅप करूया। आता आपण थोडेसे चॉको चिप्स वरन टाकणार आहे, मग आता आपण ह्याला बेक करायला ठेवणार आहे 30 मिनिट्स साठी। आपली कढई चांगली प्रीहीट होऊन झाली, आता आपण आपला मोल्ड कढई मध्ये ठेवणार आहे। आता आपण 30 मिनिट साठी त्याला असे करणार की आपलं ब्राउनी बेक झाले का नाही। आपली ब्राउनी पूर्णपणे बेक झाले, आता आपण त्याला काढून घेणार आहे। सेट झालेली आहे म्हणून आपण आता त्याला सिझर करून ठेवूया। त्यासाठी आपण सिझरचा पॅन घेतलेला आहे, त्याला मीडियम फ्लेम वर आपण थोड्या वेळासाठी हीट करायला ठेवणार आहे। पॅन हीट होतोपर्यंत मी तुम्हाला माझ्या ब्राउनीची एक स्टोरी सांगणार आहे।
मी जेव्हा थर्ड स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा मॅप्रो मध्ये ब्राउनी टेस्ट केली. मग ती इतकी आवडली की मी त्याच्यासाठी असं ऐकायचं की मी एकदा ट्राय करणारच असं माझ्या मनात आलं होतं. आणि जेव्हा मी सिक्स स्टँडर्ड मध्ये गेलो तेव्हा मी एकदा फर्स्ट ट्राय केला ब्राउनीचा, तेव्हा माझ्या फॅमिली आणि फ्रेंडनी इतकं प्रेस केलं ना मला की मी ते ठरवलंच की आता ह्या कॉम्पिटिशन मध्ये ते जमून झालेली आहे, म्हणून आपण त्याला ट्रेन मध्ये ट्रान्सफर करणार. हे चॉको चिप्स मी घरी स्वतःच्या स्वतः बनवले, लॉकडाऊनच्या काळात ते अवेलेबल भेटत नव्हते म्हणून. तर आपली ब्राउनी आता सर्व करायसाठी रेडी आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.